शिवसेना भाजप महायुतीचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी सभा घेण्यात आली आणि यावेळी गिरीश बापट आणि अढळराव पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत टीकेची झोड उठवली आहे. उमेदवारी अर्ज भरताना गळ्यामध्ये भगवी उपरणे, टोप्या घालून शिवसेना भाजपचे झेंडे हातात घेऊन ढोल ताशांच्या गजरात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील यांची रॅली निघाली. शिवसेना भाजप नेत्यांसह हजारो शिवसैनिक महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने अढळराव पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवाजीराव अढळराव पाटील यांनी शिरूर मधून 3 वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. त्यांच्या समोर राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांचे आव्हान आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं शिरूर लोकसभेचा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला उमेदवारी मिळाली आणि आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, माझ्या मतदारसंघातील सर्व देवी देवतांच्या आशीर्वादानं, ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मी आज आपल्या उमेदवारी अर्ज सादर करत आहे. या निवडणुकीमध्ये चौथ्यांदा उभं राहताना मला खऱ्या अर्थानं आनंद होतोय. ह्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक तसं बघायला गेलं तर देशाची निवडणूक आहे. ह्या निवडणुकीमधून आपल्याला पुन्हा एकदा ह्या देशाचा कारभार एक समर्थ नेतृत्वाकडे देण्यासाठी आपल्याला प्रत्येक खासदार आणि विशेष करून पुणे जिल्ह्यातल्या 4 खासदारांना भरघोस मतानं निवडून देण्याचा संकल्प आपण केलेला आहे. मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो, 2014 आपण सगळ्यांनी भरघोस मताने मला निवडून दिलं. मी 15 वर्ष खासदार असताना सुरुवातीचे 10 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी होती. त्या काळामध्ये माझ्या मतदारसंघातल्या कुठल्याही प्रकल्पाला कुठलाही पैसा मिळाला नाही. परंतु नरेंद्रजी मोदी असतील, नितीनजी गडकरी असेल, सुरेशजी प्रभू असेल, देवेंद्रजी फडणवीस असतील, ह्या सगळ्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 14,500 कोटी रुपयाचा निधी विकास कामासाठी दिला. त्यामध्ये पुणे नाशिक रेल्वे असेल, पुणे नाशिक हायवे असेल, भीमाशंकर तो खेड हायवे असेल, पुणे नगर रस्त्यासाठी आपण निधी मंजूर केलेला आहे. असे अनेक प्रकल्पाची किंमत जवळजवळ 14,500 कोटी रुपयाच्या आसपास झालेली आहे. आणि सगळ्या मतदारसंघामध्ये मी गेले 2 महिने फिरतोय. मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सगळ्यांची मनापासून इच्छा आहे की ह्या वेळेला पुन्हा एकदा केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार हवं आहे. आणि सगळ्याच लोकांची इच्छा आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशाची कमान पुन्हा एकदा, या देशाचा मान सन्मान जगाच्या पाठीवर उभा राहावा, यासाठी सगळ्या लोकांनी निर्णय घेतलाय. विरोधी पक्षांच्या बद्दल मला काही बोलायचं नाही. माझ्यावर खोटे नाटे आरोप करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ज्या कामासाठी, ज्या प्रोजेक्ट प्रकल्पासाठी 10 वर्षामध्ये दमडा दिला नाही, रुपये दिला नाही, त्या पुणे नाशिक रेल्वे असेल, पुणे नाशिक हायवे असेल. मी माझ्या सरकारच्या काळामध्ये, माझ्या NDA सरकारच्या काळामध्ये कोट्यवधी रुपये मंजूर करून आणले आणि म्हणून त्यांना आता कुठल्याच विषयावर काही बोलायची तशी नैतिक अधिकार नाही. बैलगाड्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सगळ्या जगाला माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. जेव्हा जेव्हा बैलगाड्याचा प्रश्न येतो, बैलगाड्या शर्यती बंद असो चालू असो, सगळ्यात जास्त आग्रहक्रमाने सगळे लोक माझीच आठवण करत राहतात. कारण खासदार नव्हतो तेव्हापासून मी बैलगाडा शर्यतीचा समर्थक आहे. बैलगाडा शर्यतीसाठी बैलगाडा विमा कंपनी चालू केली. गोरगरिबांना कुठे अडचण आली तर, एखाद्याचं बैलाचे नुकसान झाले तर भरपाई करून देण्यासाठी विमा कंपनी मी चालू केली होती. आज सगळ्या ठिकाणी बैलगाडा शर्यती बंद पडत असताना महाराष्ट्र राज्य सरकारनं देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये कायदा केला. दुर्दैवानं पेटा संघटनेनं ऑब्जेक्शन घेतल्यामुळं बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं बंद पाडली. पण त्यासाठी महेश लांडगे असेल, बाबूराव पाचरणे, शरद सोनवणे आणि आम्ही सगळ्यांनी बैलगाडा शर्यतीसाठी प्रयत्न केले. सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकार मांडतोय आणि आम्ही सुद्धा मांडतोय, आंदोलनं केली. मला या ठिकाणी जाहीर आव्हान आहे राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना, महेश दादा असेल, शरद सोनवणे असेल, मी असेल, आमच्यावर बैलगाडा शर्यतीच्या आंदोलनाच्या असेल किंवा सगळ्या केसेस, प्रत्येकाच्या अंगावर केसेस आहेत, कोर्ट केसेस आहे,
राष्ट्रवादीचा एक तरी माणूस दाखवा की ज्याच्यावर बैलगाडा शर्यतीची केस आहे. कधीच बैलगाडा शर्यतीसाठी त्याने कुठलाही प्रयत्न केला नाही आणि म्हणून या ठिकाणी प्रचाराचं भाषण करायची गरज नाही. अजून मोठ्या प्रचाराच्या फैरी चढणार आहे, वातावरण तापलेलं आहे. पण मी आपल्याला आवर्जून सांगेन, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जेव्हा जेव्हा मी लढलो, मग खेळ असेल शिरूर असेल, प्रत्येक वेळेला युतीचा एकच आमदार असायचा. 2004 ला, 2009 ला, 2014 ला एकच आमदार असताना मी लढून मोठ्या मताधिक्याने जिंकलो. तर ह्या वेळेला माझ्या बरोबर शिवसेना भाजप युतीचे 5 महा शिलेदार आहेत, 5-5 आमदार माझ्या जोडीला आहेत. आणि मला पूर्ण खात्री आहे की ह्या मतदारसंघामधून मताधिक्य, गेल्या वेळेला मला 3 लाख मतांना आलो, ह्या वेळेला ही आघाडी बापट साहेब कमीत कमी 4 लाखाची असेल अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो. आपल्या सगळ्यांचं सहकार्य, तुम्ही मला प्रेम दिलंय. 15 वर्ष हा मतदारसंघ मी अतिशय तळहाताच्या फोडासारखाच आपल्या गावोगावी फिरलोय. प्रत्येक गावामध्ये निधी, खासदार निधी असेल, विकास निधी आपण टाकण्याचं काम केलंय. आणि म्हणून त्या जोराबरच लोकांनी एकदा नाही, दोनदा नाही, 3-3 वेळा निवडून दिलेलं आहे. असेच आशीर्वाद, असंच प्रेम या पुढे सुद्धा ह्या येणाऱ्या 29 तारखेच्या निवडणुकीमध्ये माझ्या पाठीशी राहील, अशीच अपेक्षा व्यक्त करून. छत्रपती शिवाजी महाराज आदरणीय महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे, आमच्या सर्वांचे नेते आणि ज्यांनी भारतीय जनता पार्टी या देशात नेली असे श्रद्धेय अटलजी, व्यासपीठावर उपस्थित सर्व आमदार, खासदार, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनींनो, शिवाजीराव, ओ शिवाजीराव, तुमचं एक आकडा चुकला आता. तुम्ही सांगितलं 3-3.5 लाख मतं मिळायची, 4 लाख मतं मिळतील, पण जनतेने आता असं ठरवलंय भाजप सेनेच्या कुठल्याही खासदाराला 5 लाखाच्या खाली मतं पडणार. म्हणून तुमच्यात 1 लाखाची वाढ आम्ही सगळेजण करणार आहोत, त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. क्रिकेटच्या मॅच मध्ये एक एक रन काढून तुम्ही 3 रन काढल्या, आता तुम्हाला चौफार मारायचंय आणि तो झेलण्याकरता भोसरीत विलास लांडगे उभे, आपल्याला कॅच मिळतोय का? एक आयात उमेदवार उभा आहे, बारामती दादा उभे, पण तुमचा चौकार हा या सगळ्यांना पलीकडे टाकून या जनतेतून 4 रन काढणार आहे. आणि तुम्हाला आता 1-1 रन काढायची गरज नाही. मित्रांनो, काय गंमत आहे बघा, या पुणे शहरात आणि जिल्ह्यात, या पुणे शहरात तर काँग्रेसला उमेदवार मिळणार, आज हा उद्या तो परवा तो, याला बोलवा त्याला बोलवा आणि मग तारीख संपायच्यात एकदा उमेदवार ठरला. तुमच्या तर मतदारसंघात या काँग्रेसवाल्यांना उमेदवारच मिळाला, मग आयात केलं, आमच्यातलाच उमेदवार हातचा घेतला आणि तुमच्याकडे तुम्ही तो घेतला. त्यांना उमेदवार मिळत नाही, त्यांनी निवडणूक जिंकण्याची भाषा करू नये. 6 मतदारसंघ आहेत, 5 आमदार इकडे आहेत. आपल्याला सगळ्यांना गणित माहिती असत, जेव्हा 5-6 जात नाही तेव्हा 1 हातचा घेतात, मग 5-15 होतात, मग त्याच्यातनं 6 वजा करतात आणि 9 शिल्लक राहतात. तुम्ही आज घेतलेला तुमचा हक्काचा 1 उमेदवार हा निवडणुकीनंतर तुमच्यातही राहणार नाहीये, लक्षात ठेवा, तुमच्यातही तो राहणार नाहीये. त्यामुळे पुढच्या काळात तर 6-6 आमदार हे आपले होणार आणि तुम्ही क्रिकेटची बॅट घेऊन एक चौकार मारून दिल्लीमध्ये जाणार, याची काळजी आपण करण्याचं कारण नाहीये. आम्हाला आधी वाटलं इथं कोण उमेदवार येईल, एक दिवस नाशिक रोडला फिरत होतो, एकदम मोठा बोर्ड दिसला, मी म्हणला कोणाचा बोर्ड आहे, गाडी थांबवली आणि जरा शांत बस रे, गाडी थांबवली आणि पाहिलं विलास लांडगे लांडे, म्हणलं हा नागोबा कुठल्या बोळात बिळात आलाय आता काय,
पाच वर्ष कुठं दिसलं नाही. आम्हाला वाटलं दिलीप वळसे पाटील येतील, उमेदवारी आली की वळसे पाटलांना घाम फुटतो बिचाऱ्याला, काय करणार. की व्यक्ती मला दिलीप वळसे पाटलाची. आणि म्हणून ज्यांना उमेदवार मिळत नाही, ज्यांना बाहेरून दुसरा उमेदवार आणावा लागतो, एवढी ताकद शिवसेना तुमची आहे आणि तुमची नाही. तर ही ताकद समोर बसणाऱ्या भाजप, सेना, आरपीआय, सर्व मित्र पक्षांच्या हजारो कार्यकर्त्यांची आहे. मला माहिती आहे विमानतळाकरता प्रयत्न झाले, काही कारणाने होऊ शकलं नाही. बैलगाड्या करता तर आमचा महेश दादा असेल, आमचे गोरे असतील, बाबूराव असतील, योगेश असेल, आमचा जुन्नरचा तर हिरो ते शरद नाव असल्यामुळे घाबरतो घ्यायला, बाकी सोनवणे म्हणतो सोनवणे, कारण शरद नावावर लोकांचा आता विश्वास राहिला नाही. पण ह्याचं नाव जन्माच्याच वेळी ठेवलं तर आपण तरी काय करणार. आणि म्हणून पाच शिलेदार तुमच्या बरोबर आहेत आणि आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत, काळजी करू नका. मला आठवतंय एकेका गावाच्या छोट्या छोट्या निधी करता हे पाची आमदार आणि आपले खासदार जिल्हा नियोजन समितीत साहेब 5 लाख रुपये द्या, 3 लाख रुपये द्या आणि करोडो रुपयाची कामं शिवाजीराव आपण करून घेतली. आणि आज तुम्हाला सांगतो फॉर्म भरताना तुम्ही बैलगाडीतून जाणार. मित्रांनो, कोर्टाच्या पुढे आपण बोलू शकत नाही, मला कोर्टाचा अपमान करायचा नाहीये. पण एक लक्षात ठेवा, हा कायदा कोर्टातली केस आपण जिंकणार. आणि महेशजी, तुम्ही शिवाजीराव आणि पाचे आमदार एका बैलगाडीत घालून अख्ख्या मतदारसंघात ही बैलांची शर्यत यशस्वी केल्याशिवाय आपण राहणार नाही. आणि म्हणून आपला अधिक वेळ घेत नाही. नीलमताई आहेत, आमचे अनेक पक्षाचे मोकाटे आहेत, सगळे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, एक दिलाने एक ताकद एक आवाज देऊन सगळा मतदारसंघ असा ढवळ थोडं बाजूला सरका, नाहीतर तुमच्या तिथं बसायचं, कारण आमचा हातवारे जोरात असतात. हा, त्यामुळे फोटो येईल ना येईल पण थोडं मागं सरकून घ्या. आणि म्हणून एक दिलाने एक लक्षात ठेवा, आपल्याला स्वप्न साकार करायचं आहे. श्रद्धेय अटलजींचं आपल्याला स्वप्न साकार करायचं आहे. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबांचं, उद्धवजींचं आपल्याला स्वप्न साकार करायचं आहे. शेवटचाच मुद्दा सांगतो, 70 वर्ष काँग्रेसच्या हातात सत्ता असून ज्यांनी देश भिकारी बनवला ते एक नरेंद्र मोदी यांना पुरून होत आहेत. लक्षात ठेवा, एक नरेंद्र मोदी. आणि त्यांना आम्ही पंतप्रधान करणार. आमची मेजॉरिटी तिथे येईल तेव्हा मोदी पंतप्रधान बसण्याकरता अनेक हात वर होतील, त्याच्यातला एक हात जो वरील पाठिंब्याचा तो शिवाजीराव आढळरावांचा असणार आहे. आणि म्हणून त्यांना मिळणार प्रत्येक मत हे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याकरता. आणि 50-60 वर्ष ज्यांनी देश मागे नेला तो 50 वर्ष पुढे नेण्याकरता तुमचं, माझं आणि जिल्ह्यातलं प्रत्येक मत कारणी ठरणार आहे. आणि म्हणून चला संकल्प करू, उरलेल्या 10-15 दिवसामध्ये गावांगाव, वाडी आणि वस्ती, एक एक घर आणि कार्य आपली घोषणाच आहे. हर हर मोदी, घर घर मोदी, मोदी साहेबांचा प्रचार आणि आढळरावांना निवडून देणं हेच आपलं पुढच्या काळात काम राहील. आज एवढ्या मोठ्या संख्येने स्वतःहून लोक इथं आणलेत आणि म्हणून धन्यवाद देतो. आणि जिल्ह्यातला एकही काँग्रेसचा नेता आमच्या या भाडोत्री उमेदवाराला मदत करणार नाही. तुम्हाला सांगतो, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, काँग्रेसचे नेते अजितदादा, आम्हाला वाटलं फिरतील, पण कशाला फिरतोय बाबा. त्यांना असं वाटलं आपल्या पोराला उभं केलं, राजकारण म्हणजे यांची वडिलोपार्जित संपत्ती समजतात. आणि म्हणून अजित दादा, तुम्ही स्वार्थाच्या प्रचार, स्वार्थाच्या का पार्थाच्या काय, पार्थाच्या प्रचाराकरता जाणार आहात, पण माझा कार्यकर्ता एक सच्चा शिवसैनिक लोकसभेत पाठवणार आहे. तो संकल्प करू.